तुम्हाला माहिती आहे की प्रकाश एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे सरळ रेषेत जातात. या मार्गाला प्रकाशाचा किरण म्हणतात आणि अशा एकत्र किरणांनी प्रकाश झोत बीम ऑफ लाईट तयार होतो. भिंगांचे वर्तन किरणाकृतीच्या सहाय्याने चांगले समजू शकते. अपवर्तनाचे मुख्य नियम वापरून गोलीय अपवर्तक पृष्ठभागावरून तयार होणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करूया. यासाठी आपण भौमितिक प्रकाशशास्त्राच्या सिम्युलेशनचा उपयोग करणार आहोत. मेणबत्ती, बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग वापरून सिम्युलेशनच्या सहाय्याने प्रतिमा बनण्याची क्रिया आपण समजून घेऊ शकतो. इथे प्रकाशाचा स्रोत ही मेणबत्ती आहे. आपण मेणबत्तीचे भिंगापासून अंतर बदलू शकतो. आपण स्लायडरचा उपयोग करून मेणबत्तीची उंची सुद्धा बदलू शकतो. हे बहिर्वक्र किंवा द्विबहिर्वक्र भिंग आहे. स्लायडरचा उपयोग करून भिंगाचे नाभी अंतर बदलता येते. जरी आपण प्रतिमेची जागा शोधण्यासाठी फक्त याच किरणांचा विचार करत असलो तरी प्रत्यक्षात स्त्रोतापासून निघणारे असंख्य किरण असतात. भिंगाचे नाभी अंतर. भिंगाचे नाभी अंतर दोन घटकांवर अवलंबून असते. त्या पदार्थाचा अपवर्तनांक आणि भिंगाच्या पृष्ठभागाची वक्रता. वस्तूच्या बाजूचे केंद्र किंवा प्रकाशाचा स्रोत याला प्रथम नाभीय बिंदू म्हणतात तर दुसऱ्या बाजूला दुसरा नाभीय बिंदू म्हणतात. भिंगाने तयार होणारी प्रतिमा शोधण्यासाठी तत्वतः आपण एका वस्तूकडून येणारी दोन प्रकाश किरणे घेऊ शकतो. इतर प्रकाश किरण सुद्धा असतात जे अक्षाला समांतर नसतात, परंतु भिंगाचे काम कसे होते हे सांगण्यासाठी आपण घेतलेले किरण पुरेसे आहेत. अपवर्तनाचे नियम वापरून या किरणांचा मार्ग आपण रेखन करू शकतो आणि परावर्तित किरण एकमेकांना मिळतात किंवा मिळाल्यासारखे भासतात तो बिंदू शोधू शकतो. प्रमुख किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर अशा वस्तूकडून निघालेला किरण किंवा आपाती किरण अपवर्तन झाल्यावर मुख्य नाभीतून जातो. जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. आंतरवक्र भिंगासाठी किरणांचे वर्तन निराळे असेल. वस्तूचे भिंगापासून अंतर जसे बदलत जाईल तसे प्रतिमेचा आकार आणि स्थान बदलत जाते. आंतरगोल भिंग. आंतरगोल भिंगांमुळे मिळणाऱ्या प्रतिमा दोन नियमांवरून आपण समजू शकतो. एक, जर आपाती किरण मुख्य अंशाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवला असता मुख्य नाभीतून जातो. आणि दोन, जर आपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. वस्तू मुख्य नाभी आणि इन्फिनिटी यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्थानी ठेवून प्रतिमा कशी दिसते याचे निरीक्षण करा. भिंगाचे नाभी अंतर बदलून प्रतिमेच्या आकारावर परिणाम होतो, पण त्याचे स्वरूप तसेच कायम राहते. ती नेहमी आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा लहान असते. आपण जर भिंगाचा व्यास वाढवला तर त्याचा पृष्ठभाग वाढतो आणि जास्त प्रकाश त्यातून जाऊ शकतो. यामुळे तेजस्वी प्रतिमा मिळते. सिम्युलेशन वरून आपल्याला समजले की अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगांच्या सहाय्याने प्रतिमेचे स्वरूप कसे असते. यासारखे सिम्युलेशन वापरा आणि वस्तू, भिंग आणि प्रतिमा यांचे वर्तन समजावून घ्या.